ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चास नगरीत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे उत्साहात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ सुजाता विक्रम बारवे यांनी ध्वजवंदन केले, तर चास प्रवेशद्वारावर उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य किरण बारवे यांनी ध्वजवंदन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अलका ज्ञानेश्वर मानकर यांनी ध्वजवंदन केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामपंचायत सदस्य संतोष रोकडे यांनी ध्वजवंदन केले. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यालयाचे अध्यक्ष सचिन भाऊ भोर यांनी झेंडावंदन केले. यावेळी गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, आजी माजी, पदाधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजने. एक साथ राष्ट्र ध्वज को सलामी देंगे, सलामी दो, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा, जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे, एक साथ झंडा गीत शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रणाम पूर्ण हमारा, तब होवे प्रणाम पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो.